अकोला महापालिका आयुक्त कविता द्विवेदी या जरी वेळेवर कार्यालयात येत असल्या तरी महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुट्टी असल्याचे चित्र आहे। त्यामुळे राज्य शासनाने नुकताच लागू केलेला सातवा वेतन आयोग रद्द करावा अशी मागणी नागरिकांची आहे। अकोला महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर उत्पन्नाचा सर्वाधिक पैसा खर्च केला जातो, त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनी लोकांच्या हिताची कामे करण्याची गरज आहे। पण अधिकारी व कर्मचारी हे कार्यालयात येत नाही, त्यामुळे लोकांची कामे होत नाही, अनेक कामे प्रलंबित राहतात। महापालिकेत अनेक अधिकारी हे सुट्टीवर असल्याने त्याचा गैरफायदा इतर कर्मचारी घेतात। अकोला महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची हजेरीच नसल्याने सामान्य नागरिकांचे काम होताना दिसत नाही, त्यामुळे त्यांना नाहक चक्रा माराव्या लागतात। बांधकाम विभाग, नगररचना विभाग, कर विभाग, जलप्रदाय विभाग, सामान्य प्रशासन विभाग तसेच इतर आस्थापनांमध्ये अधिकारीच नसल्याने कर्मचारी देखील कार्यालयात येत नाही। काही कर्मचारी नियमित येतात, पण अनेक कर्मचारीही कार्यालयात नियमित नाही, याची गंभीर दखल जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी घेण्याची गरज आहे। महापालिकेचा ढिसाळ कारभार व त्यात व्यापक सुधारणा आवश्यक असून नागरिकांच्या करावर अकोला महापालिका मनुष्यपालन केंद्र झाल्याची ओरड सातत्याने अकोलेकर करत आहेत।